धोरणाकडे कसं बघता तुम्ही सातवा दिवस सव्वीस? मुळातच राज्य सरकारची ही भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही आम्ही धक्का लागू देणार नाही, कुठेही ते कमी होऊ देणार नाही, कोणाला नव्याने त्याच्यात वाटेकरी होऊ देणार नाही, इतकी स्पष्ट भूमिका ही राज्य सरकारने घेतलेली आहे. त्याच्यामुळे ओबीसी बांधवांना देखील आमची विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारचं जे काही आंदोलन चाललेलं आहे ते मागे घ्यावं, कुठल्याही प्रकारे आता आंदोलन करू नये. मी स्वतः आत्ता संभाजीनगरलाही तिथे जे आंदोलक होते त्या आंदोलकांना विनंती केलेली आहे. माझा विश्वास आहे की ते आंदोलक त्या ठिकाणी जे उपोषण चाललं ते संपवतील. नागपूरमधल्या आणि चंद्रपूरमधल्या आंदोलकांना त्या ठिकाणी आमची विनंती आहे. नागपूरमधल्या आंदोलकांना मी स्वतः भेटून देखील विनंती करणार आहे की त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी करू नये. आता चाललं आहात त्या थोड्या नाही, आता मी ठरवीन कधी जायचं आहे ते तसं कळवीन तुम्हाला, पण मी त्यांना विनंती करणार. ओके.